छत्रपतींचा विचार म्हणजे संभाजीनगरमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करते. नेते मंडळी रस्त्यावर उतरून जनतेला अभिवादन करतात. किरण पाटील हे भाजपचे तिथले उमेदवार आहेत. संभाजीनगरमधली दृश्य आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी भाजप अशा प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी. हजारोंच्या संख्येने मतदार आलेले आहेत आणि मला वाटतं आम्ही निवडणूक जिंकू. तुमच्या समोर जो उमेदवार आहे तो तीन टप आमदार होता आणि तो जिंकायची भाषा करतोय. आमचा उमेदवार जिंकेल कारण मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे आणि आत्ता शिक्षकांना ज्या पद्धतीने 60,000 शिक्षकांना नवीन सरकारने ज्या पद्धतीने त्यांचं अनुदान मंजूर केलं. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं. व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. त्या प्रमाणावर जनतेमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास आहे. पदवीधरांचा शिक्षकांचा विश्वास हा माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारवर आहे. बाळासाहेबांची शिवसेना असेल, आरपीआय आठवले गट असेल, आरपीआय कवडे गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल, सर्व पक्षांनी दिलेला हा शिक्षक परिषदचा उमेदवार आहे आणि एकंदरीत ज्या पूर्वीच्या आमदाराला न केलेली कामं शिक्षकाच्या प्रश्नांनी त्यांनी कुठलाही विधान परिषदमध्ये आवाज उठवला नाही म्हणून त्यांच्यावर असलेली नाराजी याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आणि आमचा उमेदवार नक्की जिंकून येईल याचा आम्हाला विश्वास. हे भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन आहे. रावसाहेब दानवेंपासून ते कॅबिनेट मंत्री अतुल सावे, स्वतः प्रदेशाध्यक्ष आणि भारताचे अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सगळे इथे आहे आणि विजयाचा विश्वास हे सगळे लोक व्यक्त करत आहेत. व्हिडिओ चॅनलिस्ट मोहम्मद तौफिक स्वामी, विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर.